औचित्य साधू नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेली दुचाकी स्वारांची तिरंगा रॅली वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. चक्क आमदार मुरकुटे यांच्याच डोक्यावर हेल्मेट नसल्याचे पाहून शेकडो दुचाकी स्वारांनीही त्यांचा हा आदर्श घेत या रॅलीत सहभाग घेतला. सामान्य विरुद्ध नियमावर बोट ठेवून कारवाई करणाऱ्या पोलिसांचे या विना हेल्मेट रॅलीकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नेवासा तालुक्यात आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. नेवासा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर मंदिरापासून निघालेली ही तिरंगा रॅली थेट सोनई शनिशिंगणापूर पर्यंत आली. देशभक्तीपर गीतांसह निघालेल्या या रॅलीत शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. मात्र एकाच्याही डोक्यावर हेल्मेट नसल्याने नेवासा आणि सोनई पोलिसांनी पूर्णतः डोळे झाक केले. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी हेल्मेट सक्तीच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असताना पोलीस याकडे डोळेझाक करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर, लाईव्ह 24, अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा.